विधानसभा चुनाव से ठीक पहले उद्धव ठाकरे ने एकनाथ शिंदे को बहुत बड़ा झटका दिया है। अब एकनाथ शिंदे गुट में भी बगावत होती हुई नजर आ रही है। एकनाथ शिंदे गुट के कई कार्यकर्ता, पदाधिकारी और पूर्व नगर सेवक ने एक बार फिर से उद्धव ठाकरे का दामन थाम लिया है और कई कार्यकर्ताओं ने घर वापसी कर ली है। कल्याण डोंबिवली में उद्धव ठाकरे ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को बड़ा झटका दिया है। युवा सेना के राज्य सचिव और पूर्व स्थायी समिति अध्यक्ष दीपेश मात्रे के साथ कई कार्यकर्ता और पदाधिकारी उद्धव ठाकरे गुट में वापस लौटे हैं। उन्होंने घर वापसी की है और इस दौरान उद्धव ठाकरे ने क्या कहा है, सुनिए जरा। आज अनेक जण पुन्हा आपल्या घरात येत आहेत। एक गोष्ट मी म्हणेन चांगली झाली की तुम्हाला एक तुमच्या डोळ्यावरती झापड बांधलं गेलं होतं की इथे काय चाललंय आणि आपल्याला कुठे जायचंय। मी बाळासाहेबांचे विचार सोडले, मी शिवसेना हिंदुत्वापासून दूर नेली, या सगळ्या एका भ्रमाला अनेक जण भुलले आणि त्यांनी त्यांच्या पारख्या वाढल्या। पण आता तुमच्या चरणाचे डोळे उघडले, तुमच्या लक्षात आले की हे जे काही मध्ये चाललेलं होतं, ज्याचा ज्याच्या आहारी तुम्ही गेला होता, हे हिंदुत्व ही शिवसेना आपले नाही, हे बाळासाहेबांचे विचार नाही। महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार कदापि नव्हता आणि कधीच असू शकत नाही, आणि तोच विचार घेऊन मी शिवसेना पुढे नेतोय। आपण जगू ते स्वाभिमानाने जगू, लाचारी पत्करून जगणार नाही। जे लाचारी सांगत आले की अरे एकच दिवस जगायचं असेल तर ते वाढायचं जगा, शेळीचं जगू नका। अशा अनेक शेळ्या तिकडे शेपट्या आलवर भाजपची गुलामगिरी करताय। मला आनंद आहे की तुम्हाला तो अनुभव आल्यानंतर तुम्ही परत आलेला आहात। थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी, ही सगळी जुलूमशाही आपण लोकसभेतच गाडून टाकली असती। कल्याणमधल्या सगळ्या माझ्या शिवसेना धारिणी आणि शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा, मतदारांचा अभिमान आहे की एका बाजूला प्रचंड ताकद, सत्ता, पैसा, झुंडशाही सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्या एका साध्या कार्यकर्त्याला जवळपास 4 लाख मत आपल्याला त्यांनी दिली। समोरून मुख्यमंत्र्यांचं काय त्याला म्हणायचं,